एक्सप्रेसवेचा पंचनामे करणार आहोत. गेल्या 22 वर्षात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर शेकडो प्रवाशांचा अपघातात बळी गेलाय, त्यामुळे हा एक्सप्रेसवे आहे की मृत्यूचा सापळा असा सवाल निर्माण झालाय. या महामार्गावर कुठेही अद्ययावत हॉस्पिटल नाही. टोलच्या कंत्राटानुसार आयआरबी कंपनीनं इथं ट्रॉमा सेंटर उभारायला हवं होतं, मात्र 22 वर्ष उलटली तरी ना हॉस्पिटल झालं ना ट्रॉमा सेंटर उभारलं गेलं, ना ॲम्ब्युलन्सची धड व्यवस्था आयआरबी कंपनीनं केली. गेल्या 22 वर्षांपासून कंत्राटातील तरतुदींचं उघड उघड उल्लंघन सुरू आहे. जी 24 तासनं आज एक्सप्रेसवेची पाहणी केली तेव्हा महामार्ग पोलीस खासगी क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त स्विफ्ट गाडी बाजूला करत होते. इथं सामान्य प्रवाशांच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे याचा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. पुण्यावरून मुंबईला येत असताना आमच्या असं निदर्शनास आलं की जेव्हा अपघात घडतो तेव्हा एकही ॲम्ब्युलन्स लगेच उपलब्ध होत नाही, कारण की रस्त्यांनी येताना आम्हाला 2 अपघात आमच्या निदर्शनास आले. त्यावेळेस एकही ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती, मात्र आयआरबीचे जे क्रेन आहेत तेही वेळेमध्ये पोहोचलेले पाहायला मिळाले नाही. काही खाजगी क्रेन या गाड्या बाजूला करत होताना आम्हाला निदर्शनास आले. एक धक्कादायक बाब म्हणजे 100 किलोमीटरच्या आसपास किंवा 50-50 किलोमीटरच्या अंतरावरती एकही मोठं हॉस्पिटल या ठिकाणी नाही. त्याचबरोबर या महामार्गावरती एकही सर्व्हिस रोड उपलब्ध नाही. मात्र तुम्हाला जर पुण्यावरून मुंबईला यायचं असेल आणि मुंबईवरून पुण्याला जायचं असेल तर जर मधोमध अपघात झाला तर तुम्हाला 13 किलोमीटर अंतर जाण्यासाठी यूटर्न मारायला जावं लागतं. त्यामुळं ह्या रस्त्यावरती वाहनांची संख्या ही आता 80 पटीने वाढलेली आहे. आयआरबीच्या वतीनं उपाययोजना आवश्यक असल्या तरी त्यांची कुठेही या ठिकाणी उपाययोजना आपल्याला दिसत नाहीत. व्हिडिओज नितीन सांडबोरस सागर आव्हाड जी 24 तास पनवेल. हे सगळं इथेच थांबत नाही, तन्मय आपण या एक्सप्रेसवेचा पंचनामा रोजच करणार आहोत. प्रत्येक त्रुटीवर आम्ही नजर ठेवणार आहोत. छत्रपतींचा विचार म्हणजे